मला माझी रेसिपी बघताना तुम्ही मला विचारतायसा कोल्हापुरी तिखट कसं करतायसा ती विचारतायसा. तर आज कोल्हापुरी तिखट कसं करायचं ती मसाला तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आपण आता 1 किलोचा तिखट करायचा आहे, कोल्हापुरी तिखट करायचा आहे. तर ही 3 पावशेर देशी मिरची आहे त्या, आणि 1 पावशेर बिडगी मिरची आहे. ही माझ्या रानातल्या देशी मिरची आहे त्या. तर ह्या देशी मिरच्या घातल्या म्हणजे चवीला चटणी चांगली होत्या. ही भिडगी मिरची आहे. तर ही टाकल्या म्हणजे रंग चटणीला चांगला येतो. या लाल भडक चटणी होती. दोन्ही मिरचीची चटणी केली म्हणजे ही चटणी चवीला लागत्या आणि त्याला रंग पण चांगला येतो. या लाल भडक होत्या चटणी. कालवण झणझणीत होतंय आणि माणूस पोट भरून जेवतोय. त्या मिरच्या आता 2 दिवस उन्हात घालायच्या आणि ह्याच्या देठ काढायची. ह्या काही अशी देठ काढायची. ह्या बाई ह्या अशी देठ काढायची का. तर ही देठ काढली म्हणजे चटणी, ही देठ काढली म्हणजे देठ काढली म्हणजे चटणी पांढरी होत नाहीतर ही देठ ठेवली की चटणी पांढरी धोट होत्याची. ह्या काही म्हणून ही देठ काढायची असत्याची. हो का मिरच्या कशा वाळल्या त्या खाड 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 हो काही. आणि आता हे वाळल्या म्हणजे अशी देठ कुडू 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 अशी निघते. हो काही आता आमचं लाल कोल्हापुरी तिखट बनवण्यासाठी काय काय मसाला लागतोय बघूया. तर आता ही मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात 1 किलो. 1 बिडगी घेतल्या पावशर आणि 3 पावशर देशी मिरच्या घेतल्यात. आता ही उन्हात चांगल्या वाळवून देठ काढून ठेवल्या. आता ही 1 किलो मसाल्याचं प्रमाण आहे. तर मी 1/2 किलो कांदा घेतल्यात कारण 1 किलो कांदा घातला की चटणी अशी कांद्यानं वल्ली होत्या आणि जास्त दिवस टिकत नाही आणि आंबोस असा वास येतो. या म्हणून 1 किलोला 1/2 किलो कांदे घालायचं. आणि हे वाळलेलं खोबरं मी 1 पावशेर घेतलेलं आहे. आणि हे 10 रुपयाचं तमालपत्री घ्यायची. भरपूर रीत्या तमालपत्री 10 रुपयाची. आणि हे 1/2 पावशेर लसूण आहे. हे मी आता सोलून घेतलेलं आहे. 1/2 पावशेर तीळ आहे. 1/2 पावशेर जिरं. आणि हे 1 पावशेर मी धन घेतले आहेत. आणि 20 ग्रॅम ही 20 ग्रॅम मोहरी घेतली. आता हे मी 20 ग्रॅम दालचिन घेतल्या. हे 10 ग्रॅम दगडी फूल आहे. हे 20 ग्रॅम मेथी आहे. 20 ग्रॅम मिरा आहेत. हे नाकेशरी 10 ग्रॅम घेतल्या. हे कालवणात हे घातले का नाही ह्याचा मसाला असं माशाचा ही वास येत नाही उग. हे पण हळकुंड 20 ग्रॅम घेतल्या. ही जावेत्री 10 ग्रॅम आहे. हे स्टारफुल मी 10 ग्रॅम घेतले. आणि लवंग आहे 20 ग्रॅम. मसाला वेलदोडं पण 10 ग्रॅम आहेत. हे तीरफळ 20 ग्रॅम आहेत. शहाजिरं पण 20 ग्रॅम. हे 10 ग्रॅम हिंगाचा खडा आहे आणि 10 ग्रॅम खसखस आहे. आता ह्यातला काही मसाला तेलात तळून घ्यायचा, काही भाजून घ्यायचा. हे 1 किलो मसाल्यासाठी 1/2 किलो मीठ घालायचं. मोठं मीठ घालायचं. मसाला करताना कोणकोण कोथिंबीर वापरतंय कोणकोण नाही. कोथिंबीर वल्ल्या असत्या त्यामुळे मसाल्यात घातली की नंतर नंतर चटणी काळी पडत्या आणि अशी थोडीशी बुरशी आल्यावर. आणि आलं पण कोणकोण घालतंय. पर जास्त आलं झालं की ते मसाल्याला आल्याचाच वास येतो. त्यामुळे शक्यतो आपण भाजीला वरनं आलंच घाल. पहिल्यांदा आता आपण तीळ भाजून घ्यायचं. असं तीळ चट 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 वाजेपर्यंत भाजून घ्यायचं. आता जिरं घ्यायचं भाजून.
जिरं लई भाजायचं नाही, नाहीतर जिऱ्याचा वास जातो. थोडस हलक गरम कर. आता मेथ्या घ्यायच्या भाजी. मौरी पण लई वेळ भाजायची नाही. आता थोडीशी खसखस घेऊया. हे शहाजीरं हे पण लई भाजायचं नाही, थोडस हलक. आता ह्या लवंगा घ्यायच्या, लवंगा पण भाजून घ्यायच्या. नाही तेलात टाकल्या की अशा लवंगा असं फुगून फटकेनं फुटते, म्हणून हे भाजूनच घ्यायचं. ह्या पण लई भाजायच्या नाही, हलकस भाजायचं. जास्त भाजलं की कुठल्या पण मसाल्याचा वास जातो. आता हे भाजलेलं मसालं सगळं एकत्रच करायचं, वेगवेगळं काढायचं. आता हे मिरं पण भाजून घ्यायचं. आता तेल ओतून घेऊया. काही मसाले तेलात भाजायला लागतात, काही मसाले बिनतेलाच वाळलंच भाजून घ्यायचं. जावित्री कोमट तेलातच भाजायची आणि लगेच काढायची. जास्त तेल गरम करून भाजलं की हे लगेच जळते. आता ह्या वाळलेल्या मसाल्यावरच हे तळलेलं मसाला टाकायचं. आता ही त्रिफळ पण ह्याच्यात तळून घ्यायची. हे नाकेश, हे स्टार फूल आणि मसाले वेलदोडे हे पण तळून घ्यायचं. हे दालचिनी घेतल्या, हे दगडी फूल, हे तमालपत्री, आता मगाशी एक खडा हिंगाचा दाखवला होता त्यातला अर्धा खडाच घालायचा. हे तेलात तळून घ्यायचं. हळकुंड असं पाट्यावर फोडून बारीक करायचं आणि मग तळायचं. खोबऱ्याचं असं लांबडं लांबडं तुकडं करायचं, हे असं काप आणि मग तळायचं. असं खोबरं थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं तेला. आता धनत घ्यायचं. कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आणि मग भाजून घ्यायचा तेलात. आता हे सगळं तळताना मी एक पावशेर तेल घातलं होतं ह्याला. तेवढा सगळा मसाला तळायचा झाला. किलो मसाला करायचा असला तर एक पावशेर तेल लागतं एक किलोचा. आणि सगळ्यात शेवटी राहिलेल्या तेलात कांद्यात थोडं मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर भाजतो, म्हणून थोडस मोठं मीठ कांद्यात टाकायचं. कांदा लवकर भाजायला मदत होते. असा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. हे बघा, असा लालसर कांदा भाजला की वर्ष वर्षभर हे चटणी टिकते, वर्षभर मसाल्याला काय होत नाही. आता हे एक किलो मिरच्या, हे तेलात तळलेला कांदा, हे अर्धा किलो मीठ, हे तेलात तळलेलं वाळलं खोबरं, ही मसाला सगळा भाजून घेतलेला, हे लसूण, लसणाला भाजायचं पण नाही तळायचं नाही, असाच लसूण ठेवायचा. हे सगळं मसाला नेऊन आता डंगात आपण बारीक मसाला कोरायचा. आता हे बघा, आमचं लाल कोल्हापुरी तिखट डंगावरनं करून आणलंय. आता तुम्ही एक किलो मिरच्या घेतला आणि त्याच्यात कांदा लसूण सगळा मसाला घातला तर 1.5 किलोपर्यंत हे तिखट होतं या. आणि हे कसं लाल भडक झालंय बघा, हे बघा. आणि एकदम असं मऊ लोण्यासारखं झालंय हे लाल तिखट. सगळ्या प्रमाणात मसाला घातला तर हे असं होतंय बघा, लोण्यासारखे मऊ चटणी. कांदा लसूण ह्याला जास्त घातला की असं एकदम वलसर वलसर होतंय आणि जास्त दिवस टिकत नाही, आंबोस व्हायला लागतं या. आता हे कसं फडफडीत झालंय बघा, आणि एकदम मऊ असं लाल भडक झालंय. ह्याचा हाताला सुद्धा कलर लागतोय बघा, हे बघा.
लई असं वल्ली नाही, लई असं फपुटासारखी वाळली नाही, मध्यम झाल्या प्रमाणात मसाला व्यवस्थित घाटला, मी सांगितल्याप्रमाणे घाटला की हे असं आमचं लाल कोल्हापुरी तिखट झणझणीत लाल भडक होत आहे. आता ही चिनी मातीची बरणी घ्यायची, असं हिला स्वच्छ धुऊन उन्हात कडक उन्हात वाळवायची, ह्याच्यात पाण्याचा अंश ठेवायचा नाही, आणि ह्याच्यात आपण हे लाल कोल्हापुरी तिखट भरून ठेवायचं. चिनी मातीच्या भरणीत चटणी भरली तर वर्षभर जशी आत्ता आपण केल्या अशी चटणी राहत्या, हे लाल तिखट राहते. नाहीतर असं स्टीलच्या भांड्यात किंवा प्लॅस्टिकच्या ह्याच्यात भरण्यात भरली तर असं फपुट्यावानी चटणी होत्या आणि नंतर नंतर त्याला चव लागत नाही. आणि ह्या चिनी मातीचं कसं आहे, असं ह्याच्यात खराब होत नाही किंवा असं चटणी फपुट्यावानी होत नाही, वाळल्यासारखी होत नाही, जशीच्या तशी राहते ही. ज्या वेळेला ह्यातनं तुम्ही आता दुसऱ्या बारक्या भरणीत रोजच्या वापरात जर तिखट काढायवून घ्यायचं म्हणलं तर आपण पळीनं किंवा चमच्यानं काढतोय त्यालासुद्धा ते ओललं नसाय पाहिजे, असं ते पण वाळल्यालंच राहा, काढताना वाळल्यालं चमचा पळी पाहिजे म्हणजे चटणी खराब होत. आता हे बघा लाल तिखट सगळं असं चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवायचं आणि त्याच्यावर हे टोपण असं पॅक करायचं, असं बा घालाय आणि हे ज असं सुती कापडानं तोंड बंद करायचं आणि सुतळी किंवा असं काय तर घेऊन असं पॅक असं हे ज तोंड पूर्ण पॅक करायचं, म्हणजे ह्याच्यात झुरळ किंवा किड मुंगे अशा काय जा. आता वर्षभर हे लाल तिखट असंच राहत या. आता तुम्हाला जसं लागल तसं छोट्या चिनी मातीच्या बरणीत थोडंसं 8-10 दिवसापुरतं तुम्ही काढून घेतला तर चालतं. काढताना पळीला चमच्याला पाण्या वल्लं नसावं, कोरडं असावं, म्हणजे हे वर्षभर जसंच्या तसं राहतंय आत्ता केल्यासारखं. आता आमच्या लाल कोल्हापुरी तिखटाचं कालवण कसं झणझणीत तरीदार होतंय ते तुम्हाला करून दाखवत, एकदम असं लाल भडक कटाचं कालवण होतं या, ते आता तुम्हाला मी करून दा. आता एक पळीभर तेल ओतून घेऊ. आता एक मोठा चिरलेला कांदा ह्यात टाकायचा. आता हे बघा आमचं लाल कोल्हापुरी तिखट टाकूया. आता ही कांदा लसूण आलं खोबरं वल्लं आणि सगळा खडा मसाल्याचं मी पाट्यावर वाटण केलं, ते पण तेलात असं सगळं भाजायचं. आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट टाकलं तर असं धन्याची जिऱ्याची कशाची पण गरज लागत नाही, ह्याच्यात सगळं असतंय, त्यामुळे हे नुसतं आमचं लाल कोल्हापुरी तिखट टाकलं तरी कालवण एकदम झणझणीत आणि चवीला होतं या. असं तेलात आमचं तेल सुटेपर्यंत मसाला तेलात चांगला भाजून घ्यायचं. आता हळद मीठ लावल्या ह्याच्यात टाकून हे पाणी मी गरम करून घेतलंय, हे ह्याच्यात ओतायचं. आता हे बघितलं का कसा कट आलाय झणझणीत,